नेहमीच पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या राज्य सरकारचा अपारदर्शक कारभार समोर आलाय. मुंबईचा 2034 पर्यंतचा विकास आराखडाच राज्य सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून दिला नव्हता. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. मुंबई विकास आराखड्याबाबत वाद वाढण्याची चिन्ह. मुंबई विकास आराखड्याबाबत राज्य सरकारचा अपारदर्शक कारभार. विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना मागवल्या पण आराखडा ऑनलाईन उपलब्धच नाही. मुंबईचा 2034 पर्यंतचा विकास आराखडा आता आणखीन एका कारणामुळे वादग्रस्त ठरणार आहे. मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यावर राज्य सरकारनं हरकती आणि सूचना मागवल्या होत्या पण राज्य सरकारनं हा आराखडा ऑनलाईन उपलब्धच करून दिला नव्हता. आराखडा बघायचा असेल तर CSTM इथल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात 3 ते 5 असे 2 तास तो बघण्यासाठी उपलब्ध होता. सरकारनं आराखड्याबाबत अशी लपवाछपवी का केली असा सवाल आता उपस्थित होतोय. बिल्डरांचं हित साधणारा हा आराखडा असल्यानं सरकारनं तो लपवण्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. त्याला कुठल्या बिल्डरला जागा देता येईल का? RG ची रिझर्वेशन कुठे हलवता येतील का? PG ची रिझर्वेशन कुठे हलवता येतील का? कुठली रिझर्वेशन कमी करून तिथे बिल्डरला फायदा कसा पोहोचेल ह्या याच्यामध्ये त्यांना फार इंटरेस्ट आहे. काँग्रेसने सरकारच्या या अपारदर्शकतेविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. सरकार सत्तेत आलं ते पारदर्शकतेचा दावा करून पण कारभार मात्र सगळा लपवाछपवीचा सुरू आहे. मुंबईचा विकास आराखडा ऑनलाईन उपलब्ध करून दिला जात नाही. तो मराठीत उपलब्ध होत नाही त्यामुळे तो सर्वसामान्य जनतेला कळणार कसा? या आराखड्यामुळे मुंबईचा विकास होणार की विनाश असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. मुंबई महापालिकेनं तयार केलेला विकास आराखडा हरकती आणि सूचनांसाठी ऑनलाईन उपलब्ध होता. त्यानंतर हा आराखडा राज्य सरकारकडे गेला. राज्य सरकारच्या स्तरावर त्यात बदल करण्यात आले. हे बदल कोणते असा सवालही उपस्थित केला जातोय. डिजिटल कारभार आणि पारदर्शकपणा या राज्य सरकारने दिलेल्या महत्त्वाच्या 2 घोषणा, मात्र मुंबईच्या विकास आराखड्याबाबत त्या घोषणा प्रत्यक्षात येताना दिसत नाहीत. मुंबई महानगरपालिकेने तयार करून राज्य सरकारकडे पाठवलेल्या मुंबईच्या विकास आराखड्यात राज्य सरकारने आपल्या स्तरावर अनेक महत्त्वपूर्ण बदल केलेत. यातील काही बदल वादग्रस्त ठरलेत आणि त्यामुळेच राज्य सरकारने जाणून बुजून मुंबईच्या विकास आराखड्याबाबत हा अपारदर्शकपणा दाखवला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दीपक बातुसे, Zee Media, मुंबई. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.